अनंत प्या आनंदी रहा। कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड प्रायोजित आणि श्रावणी अगरबत्ती सह प्रायोजित गणेश सजावट स्पर्धा सलग 8व्या वर्षीही मोठ्या दिमाखात पार पडली। या स्पर्धेत 500 अधिक गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग दर्शवला। यावर्षी नव्या रूपात आलेल्या कोकणसात मध्येही या गणरायांना प्रसिद्धी देण्यात आली होती। या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी येथील परब कुटुंबीय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले। त्यांनी गणेशासमोर कोरोना जनजागृती करणारा देखावा साकारला होता। द्वितीय क्रमांकाचे मानकरी कुडाळ तालुक्यातील वालावल येथील कुडव बंधू ठरले असून त्यांनी राधाकृष्ण देखावा साकारला होता। तर पिंगुळी येथील शिल्पाकृती साकारणारे दिलीप परब आणि कुटुंबीय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले। कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं गणेश चतुर्थीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला संपूर्ण जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून 500 अधिक गणेश भक्त यात सहभागी झाले होते। एकापेक्षा एक सरस देखावे स्पर्धकांनी साकारले होते। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी परब कुटुंबीय सावंतवाडी दिलीप परब पिंगुळी। तर उत्तेजनार्थ क्रमांक हर्षद सावंत भिरवंडे कणकवली आनंद बोंद्रे दोडामार नरेंद्र बाणे वैभव वाडी विनायक शेट पारकर वरेरी देवगड गावडे परिवार वेताळ बांबर्डे कुडाळ रुपेश मणेकर परुळे वेंगुर्ला संजय नाईक पेंडूर मालवण दीपिका मुणगेकर कुणकेश्वर देवगड प्रथमेश जाधव पिंगुळी मनोज बांदिवडेकर निरवडे कोनापाल सावंतवाडी यांनी पटकावलाय। प्रथम विजेत्यास चषक आणि प्रमाणपत्रासह रोख रक्कम 11,111 द्वितीय विजेत्यास चषक आणि प्रमाणपत्रासह रोख रक्कम 7,777 तृतीय विजेत्यास चषक आणि प्रमाणपत्रासह रोख रक्कम 5,555 आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रोख रक्कम 1,111 चषक आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे। या स्पर्धेचं परीक्षण कला शिक्षक बी व्ही मालवणकर यांनी केलं। स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग लाईव्हच्या 8व्या वर्धापन दिनी 1 मार्चला सावंतवाडी जिमखाना मैदान इथं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे।
4 ते 5 वाजता महाचॅनलच्या परिसंवादानंतर 5 ते 8 या वेळेत पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व विजेत्यांनी बक्षीस वितरण समारंभास आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित राहावं असं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी 023-63-27-21-91 90-75-11-94-73 आणि 77-200-96-52 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.